यया भारत तैज पूर्णम प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप। एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। इच्छा
Thank you.
विश्वास करू नये आस आणि काची करू नये आस आणि काची आणि काची सावस्तव कोण उपेक्षीला तुका म्हणीसा कोण उपेक्षीला नाही ऐकिला नाही ऐकिला पैसा कोणी नाही ऐकिला पैसा कोणी पैसा कोणी निशावंत भाव भक्तांचा स्वधर्म आणि कहे वर्म चुको नये निष्काम निच्छल विठ्ठली विश्वास धरू नये आस आणि कांची तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी अवधूत चिंतन श्री कीर्तनासाठी जमलेल्या सज्जन श्रोतृवृंद हो कीर्तन प्रेमी हो भावी भक्त हो संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग आजच्या निरूपणासाठी घेतलेला आहे. संत तुकाराम महाराजांनी जीवनातलं सत्य अत्यंत सोप्या शब्दात आपल्यासाठी सांगितलेलं आहे. मंडळी कीर्तन म्हटलं की कीर्तनाला सध्याच्या कलियुगामध्ये गर्दी फार कमी होती नाही का. म्हणून आमचे गुरु म्हणतात की कीर्तन म्हणजे म्हाताऱ्या लोकांचं ऑर्केस्ट्रा. खर तर ही गोष्ट पण खरी आहे कारण जेवणाचा कार्यक्रम असला की नाही तर जेवणाला 60 आणि कीर्तनाला 8 अशी परिस्थिती आहे नाही का. अवधूत चिंतन श्री गुरुदेव तर जे कठीण आहे ते अत्यंत सोप्या शब्दात सांगतात ते संत असतात आणि जे सोपं आहे ते अत्यंत कठीण शब्दात सांगतात ते पंत असतात. परंतु जगद्गुरु तुकाराम हे संत आहेत संत शिरोमणी आहेत. जगद्गुरु तुकाराम अवतार नाम याचा सांप्रदाय सगळ्यांचा येतो नियाम. आणि म्हणूनच कविवर्य मोरोपंत या तुकाराम महाराजांचं वर्णन करताना म्हणताय काय म्हणताय मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणू नये वाणी शिव शिव तुकया म्हणू नये वाणी नेले जड वैकुंठी नेले जड वैकुंठी विठ्ठल विठ्ठल रामा रामा हरे हरे रामा रामा रामी रामा रामा रामा. आणि म्हणूनच प्रत्येक अभंगात जीवनातले एक सत्य सांगणारा सिद्धांत असतो आणि या अभंगात सुद्धा असा एक सिद्धांत आहे. सिद्धांत असा आहे की खऱ्या भक्ताची भगवंत कधीच उपेक्षा करत नाही हा तो सिद्धांत आहे. आणि म्हणूनच
भक्ताची देव कधीच उपेक्षा करत नाही. का करत नाही? कारण भक्त देवापासून कधी विभक्त नसतो. भक्त कुणाला म्हणायचं मंडळी? जो देवापासून नाही विभक्त त्याला म्हणायचं भक्त. नाही का? सुखा म्हणे भक्ती सुख रूप आली अंते. अशी ही ठिकाण आहे ज्या ठिकाणी श्रद्धा अधिक फळ अधिक प्राप्ती अधिक. आणि म्हणूनच अशी दृढ भावना दृढ श्रद्धा निष्ठावंत भाव ज्या भक्ताकडे आहे, जो भक्त आपला स्वधर्म पाळतोय त्याच्यापर्यंत भगवंत धावून येतो. आणि म्हणूनच स्वधर्म काय? भक्ताचा स्वधर्म काय? बाई ही आईच असते. म्हणजे कुठलीही स्त्री ही स्त्री बाई असते, पण जेव्हा ती आई होते तेव्हा तिच्यातला मातृधर्म प्रकट होतो. तो धर्म सोडून वेगळं आचरण करणं हे तिच्याकडनं अपेक्षित नसतं. प्रत्येकाचा धर्म त्याच्या जन्माबरोबर त्याची सोबत करत असतो. भावी भक्त हो, स्वधर्म म्हणजे नेमकं काय? माणूस जेव्हा स्वधर्माचा विचार करतो त्याचा अर्थ त्याला कसा सांगावा? स्वस्वरूपानुसंधान इति स्वधर्म. इंद्रियाणां विषयाणां अनुसंधानम इति परधर्म. जो माणूस इंद्रियावरती आधारलेला आहे, इंद्रियाच्या सुखाच्या नादाला लागलेला आहे, इंद्रियाची तिने आम्हा केली नाराजी. लक्षात घ्या, तो इंद्रिय सुखाच्या मागे लागलेला आहे, तो परधर्मामध्ये वावरतोय असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणूनच इंद्रियाच्या सुखासाठी चिंतन करतो तेव्हा माणूस परधर्मामध्ये असतो. आणि म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे, स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयाव. परधर्म म्हणजे विषयाचं चिंतन करतो. हा परधर्म भयावह का आहे? त्याचं कारण असं आहे, अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समारता प्रसक्ता कामभोगेशु पतंती नरके सुचो असं संतांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच निर्धारपूर्वक स्वधर्माचं निष्ठावंत पालन करणारा भक्त हा भगवंताला प्राप्त करत असतो. आणि म्हणूनच मूळ अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज काय सांगताय? निष्ठावंत भाव संता धर्म, निष्ठावंत भाव संता धर्म, आणि कहे वर्म निर्धार हे वर्म तो निर्धार हे वर्म तो निष्ठावंत भाव संता धर्म, निष्ठावंत भाव संता धर्म. कोण उपेशीला गायसा, कोण उपेशीला नाही अंगीला, नाही अंगीला ऐसा कोणी, नाही अंगीला ऐसा कोणी, ऐसा कोणी निष्ठावंत भाव